नवापूर नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये गेल्या 5 वर्षापासून विकास कामे झालेले नाही. नवापूर नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 1 आमलीफळी तीनटेंबा ग्रामस्थांकडून रस्ते पाणी गटार या मूलभूत सुविधांसाठी गेल्या 5 वर्षापासून पाठपुरावा सुरू असतानाही नगर परिषद प्रशासन अध्यक्ष यांच्याकडून नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी प्राधान्य देण्यात आलेले नाही. नगर परिषद प्रशासनाकडून केवळ शहरातील नागरिकांना सुविधा देण्याकडे प्राधान्य दिले जाते, मात्र ग्रामीण भागातील वस्त्यांमध्ये विकास कामांसाठी पूर्णतः दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे. नागरिकांनी दिलेल्या निवेदनानंतर नगर परिषद प्रशासनाकडून तात्काळ विकास कामे केली जाणार असल्याचे आश्वासन पत्र देऊनही दिलेली वेळ निघून गेल्यानंतरही मूलभूत सुविधा पुरविण्यात आलेल्या नसल्याने आमलीफळी तीनटेंबा ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नगर परिषद प्रशासनाला जाब विचारला. तसेच पुढील 15 दिवसात विकास कामांना सुरुवात न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमलीफळी तीनटेंबा ग्रामस्थांनी दिला आहे. याला जबाबदार नगर परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असणार असा इशारा दिला आहे. यावेळी आमलीफळी तीनटेंबा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आम्ही आमलीफळी या गावाचा रहिवासी आहोत आणि मागील 2016 पासून आमच्या गावामध्ये जे जे कामांची गरज होती त्याविषयी आम्ही पाठपुरावा करत होतो, तोंडी पाठपुरावा करत होतो. पण 2020 पासून तसे आम्ही लेखी पत्र दिले, त्यांनी सांगितलं की 15 दिवसात होतील, 1 महिन्यात होतील. पण असं करत करत आज 2022 उजाडलं तरीसुद्धा आमच्या गावामध्ये अजूनपर्यंत लाईटची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, त्याचप्रमाणे रस्ते एकदम खराब आहे. आम्ही त्या 2017 ते 2022 पर्यंत ज्या माहिती अधिकाऱ्यामध्ये मागवलं होतं की आमच्या गावामध्ये कोणत्या प्रकारची विकास कामे झाली आहेत का, तर त्यांनी आम्हाला ठराव दिलेला आहे की कोणत्याही प्रकारचं विकास कामे झालेली नाही. माहिती अधिकाऱ्यामध्ये त्यांनी सांगितलं आजपर्यंत कोणत्याही प्रकारची विकास कामे झालेली नाहीत. तर आम्ही आज आपल्याला सांगू इच्छितो की त्यांनी जे आश्वासन दिलं आहे पाण्याची व्यवस्था टाकी बनवून देणार आणि लाईटची व्यवस्था आजच्या आज आम्ही लावतो आणि रस्त्याची व्यवस्था आहे ते तर 15 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो. जर आमचे हे उत्तर त्यांनी जर 15 दिवसामध्ये दिले नाही तर 15 दिवसानंतर आम्ही फार मोठं आंदोलन करणार आहेत आणि याची सर्वस्वी जबाबदारी या नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि सीओ साहेब म्हणून त्यांची जबाबदारी राहील.